नमस्कार मित्रांनो, न्यूजी की गुरु चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, खूप दिवसापासून विचारत होते की नेमकं अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदांची जाहिरात कुठं प्रसिद्ध झाली असेल तर सांगा. तर बघा मित्रांनो, त्या संदर्भात हे व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदाची ही जाहिरात आलेली आहे आणि किती पदं आहेत, कोणत्या जिल्ह्यासाठी ते सविस्तर माहिती आपण पाहूया. तर बघा मित्रांनो, बाल विकास प्रकल्प अधिकारी शहरी प्रकल्प जुना अमरावती हा ॲड्रेस आहे. याच पत्त्यावर तुम्हाला जो फॉर्म दिलेला आहे, जो अर्ज दिलेला आहे, तो भरून या पत्त्यावर पाठवायचा आहे. म्हणजे अमरावती जिल्ह्यासाठी ही भरती आहे. तर या महानगरपालिका क्षेत्रातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महिला उमेदवार यांचे पदे भरण्याबाबत पसरलेले आहे. महिला उमेदवार यांचे पदे भरण्याबाबत जाहिरात क्रमांक दिलेला आहे. खाली बघा, दिलेलं आहे त्यांनी शासन निर्णय वगैरे दिलेले आहे आणि तिथे दिलेले बघा, सेविका किमान 10वी उत्तीर्ण व अंगणवाडी मदतनीस 7वी उत्तीर्ण अशी किमान शैक्षणिक पात्रता निश्चित केलेली आहे. तर बघा मित्रांनो, अंगणवाडी सेविका जी असेल ती 10वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे आणि अंगणवाडी मदतनीस 7वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तर हे निश्चित करण्यात आलेलं आहे. तर बघा पुढे दिलं आहे की अंगणवाडी केंद्रातील रिक्त मानधनी सेविका मदतनीस पदासाठी स्थानिक पात्र रहिवासी महिला उमेदवारांकडून दिनांक 7/7/2021 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे. तर इथे एक मुद्दा दिलेला आहे, तो म्हणजे मानधनी सेविका व मदतनीस पदासाठी स्थानिक पात्र रहिवासी, बघा स्थानिक पात्र रहिवासी महिला उमेदवारांकडून, म्हणजे जे त्या एरियातील जे महिला आहेत त्यांच्याकडून हे अर्ज मागवण्यात येत आहेत. म्हणून म्हणजे त्यांना प्राधान्य देण्यात येईल, इतरांना नंतर प्राधान्य देईल, पण अगोदर त्यांचा विचार हा करण्यात येईल. तर नेमकं किती जागा आहे ते आपण पाहूया. तर बघा, खाली दिलेलं आहे सेविका रिक्तपदाबाबत तपशील. तर इथं टोटल अंगणवाडीचे नावं दिले आहेत आणि ते टोटल पदे वगैरेसुद्धा दिलेले आहेत. तर टोटल बघा, अंगणवाडी सेविकाचे जे पदं आहेत ते 8 आहेत आणि वेगवेगळ्या अंगणवाडींमध्ये ते पदे आहेत तपशीलनुसार. तसेच पुढे दिलं आहे बघा, मदतनीस रिक्त पदाबाबत तपशील. टोटल 16 जागा आहे मित्रांनो आणि प्रभागाचे नाव आणि विभागाचे नाव दोघेही इथं दिलेले आहेत. अंगणवाडींचे नावसुद्धा दिलेले आहेत आणि त्यानुसार 16 मदतनीस या पदाचे 16 जागा आहेत. अशा टोटल 24 जागांसाठी ही भरती आहे. तरच बघा, आपण वरीलप्रमाणे शैक्षणिक पात्रता सेम असेल, सेविकासाठी 10वी उत्तीर्ण, अंगणवाडी मदतनीस पदासाठी 7वी उत्तीर्ण अशी किमान शैक्षणिक पात्रता आवश्यक राहील. सर्व गुणपत्रिका आवश्यक उच्च शैक्षणिक पात्रतेला प्राधान्य, म्हणजे जे उच्च शिक्षण असेल त्याला प्राधान्य देण्यात येईल. तसेच बघा, स्थानिक रहिवासी असणे, म्हणजे वास्तव्याची स्थानिक रहिवासी असण्याची अट. अंगणवाडी केंद्राचे ठिकाण ज्या प्रभागातील आहेत त्याच प्रभागातील महिला उमेदवारांनी अर्ज करावेत. एका प्रभागाच्या उमेदवाराच्या दुसऱ्या प्रभागासाठी विचार केला जाणार नाही. तसेच स्थानिक रहिवासीबाबत विवाद उद्भवल्यास निवड समितीचा निर्णय अंतिम राहील. वयाची अट दिलेली आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस या दोन्ही पदांसाठी 7/7/2021 रोजी किमान 21 वर्ष ते कमाल 23 वर्ष पेक्षा जास्त नसावे. लहान कुटुंब, वेगवेगळी माहिती सर्व दिलेली मित्रांनो, ती तुम्ही जाहिरातीमध्ये पाहू शकतात. आणि बघा, विधवा, अनाथ मुले, प्राधान्य, तर सर्व नियम इथं खाली दिलेले आहेत आणि भरपूर प्रमाणात माहिती असल्यात मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगितलेले आहे. बघा, कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील ते सुद्धा दिलेले. बघा, आधार कार्ड, मतदान कार्ड, टॅक्स पावती, चालू इलेक्ट्रिक बिल, शाळा सोडलेलं प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, हे अर्जासोबत तुम्हाला जोडायचे आहेत. आणि बघा, खाली अर्ज दिलेला आहे, हा अर्ज तुम्हाला वरचा जो पत्ता होता इथं पत्ता पण दिलेला आहे. बघा, या पत्त्याला तुम्हाला अर्ज भरून पाठवायचा आहे. इथं फोटो चिपकवायचे आहे आणि त्यानंतर तुमची जी सविस्तर जी माहिती, ती संपूर्ण माहिती खाली प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे, ती सर्व शैक्षणिक माहिती पण दिलेली. बघा, इथं अर्जासोबत तुम्ही काय काय जोडलेले आहे ते इथं तुम्हाला नमूद करायचे, स्वाक्षरी करून संपूर्ण अर्ज तुम्हाला मित्रांनो भरायचे आहे. अगदी सोपा अर्ज आहे. फक्त नाव बघा, राह कुठं राहतात, तुमचे एरिया, किती मुलं आहेत, जन्मतारीख, वय, सर्व इथं दिलेलं आहे आणि त्यानुसार तुम्हाला ही संपूर्ण माहिती भरून दिलेल्या पत्त्यावर पाठवायची आहे. तर मित्रांनो, ही जी ह्या ज्या जागा आहेत त्या अमरावती जिल्ह्यासाठी आहेत आणि इतर जिल्ह्यांसाठी सुद्धा लवकरात लवकर हे
अशा प्रकारच्या अंगणसेविकेच्या अंगणवाडी सेविकेच्या ज्या जागा आहेत त्या लवकरात लवकर भरल्या जाणार आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आज सबस्क्राईब करा। धन्यवाद।